सुनीता घोगरा या रविवारी रात्रीचे जेवण करून आपल्या खोलीत झोपल्या होत्या. अक्षरशः नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रात्रीचं जेवण करून खोलीत झोपल्या होत्या. पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. सुनीता सुनील घोगरा वयवर्ष असं या महिलेचं नाव असून त्या मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत माजिवली देपिवली ग्रामपंचायतमधून ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्या होत्या. सुनीता सुनील घोगरा या रविवारी रात्रीचे जेवण करून आपल्या खोलीत झोपल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या मुलाने सुनीता यांच्या मानेवर व जबड्यावर कुऱ्हाडीने वार केले. काही वेळाने सुनीता यांचे पती घरी आल्यानंतर त्यांना त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. पतीने सुनीता यांना तात्काळ उपचारासाठी भिवंडी येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान सुनीता यांचा मृत्यू झाला. पतीनेच सुनीता यांची हत्या केली असावी असा संशय पोलिसांना होता. मात्र चौकशीदरम्यान आपणच ही हत्येची कबुली आरोपी पोलीस मुलाने पोलिसांना दिली आहे. चौकशीदरम्यान आरोपी मुलगा हा व्यसनाधीन असल्याचं समोर आलंय. व्यसनासाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून आरोपीने तिची हत्या केल्याची माहिती मांडवी पोलिसांनी दिली आहे. मांडवी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.